मी अधिकारी मी अधिकारी। नमस्कार माझ्या अधिकारी मित्र मैत्रिणींनो, मी अधिकारी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपण भारतीय डाक विभाग जी भरती होणार आहे या भरतीला अनुसरून क्वेश्चन सिरीज सुरू केलेली आहे। ओके, जनरल अवेअरनेसची आपण क्वेश्चन सिरीज सुरू केलेली आहे आणि याआधी आपण याचे 4 लेक्चर अपलोड केले आहेत। जर तुम्ही ते लेक्चर बघितले नसेल तर वर आय बटनवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक प्रोव्हाइड करेल। ओके, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते लेक्चर बघू शकता। आणि आज आपण याचं 5वा लेक्चर अपलोड करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या 5व्या लेक्चरमध्येच तुम्हाला मी एक महत्त्वाची अपडेट देणार आहे की एक्झाम कधी होणार। एक्झामची तारीख आपल्याला माहिती झाली की त्या दृष्टिकोनातून आपण तयारी करतो आणि आपल्या अभ्यासाची गतीसुद्धा वाढते। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे की पूर्व घाट आणि पश्चिम घाट हे कोणत्या पर्वतामध्ये एकत्र येतात। जर तुम्ही या आधीचे लेक्चर बघितले असेल तर त्या मी लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पूर्व घाट आणि पश्चिम घाट कोणत्या पर्वतामध्ये एकत्र येतात। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याचं आपलं उत्तर काय असेल, तर नीलगिरी पर्वतामध्ये पूर्व घाट आणि पश्चिम घाट हे पर्वत एकत्र येतात। त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे की भारतातील सर्वात उंच शिखर कोणते। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा की भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे। ओके, तर तुमचं उत्तर बरोबर आहे, गॉडविन ऑस्टिन हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे। ओके, ज्या विद्यार्थ्यांनी माउंट एव्हरेस्ट हे उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर चुकलेलं आहे, कारण माउंट एव्हरेस्ट कुठे येते तर ते नेपाळमध्ये येते। ओके, नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्ट येते आणि गॉडविन ऑस्टिन यालाच आपण काय म्हणतो, केटू शिखरसुद्धा म्हणतो। ओके, ते कुठे आहे तर आपल्या भारतातील आहे। आणि प्रश्नात आपल्याला काय विचारलं आहे तर भारतातील सर्वात उंच शिखर असे आपल्याला प्रश्नात विचारले गेलेले आहे। त्यानंतर आपला तिसरा प्रश्न बघा, तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे तर खंबातचे आखात कोणत्या राज्यात आहे। तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की खंबातचे आखात कोणत्या राज्यात आहे, तर गुजरात राज्यामध्ये खंबातचे आखात आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला चौथा प्रश्न बघा की केरळ राज्यातील समुद्र किनारपट्टीला काय म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा की केरळ राज्यातील समुद्र किनारपट्टीला काय म्हणतात। तर बघा, केरळ राज्यात जो समुद्र किनारा आहे त्या समुद्र किनाऱ्याला काय म्हणतात, कोरोमंडल असे म्हणतात। आपल्या तुम्हाला माहिती आहे की आपला कोकण किनारपट्टी म्हणतो, आपल्याला जे महाराष्ट्राला जो समुद्र किनारा लाभलेला आहे त्या समुद्र किनाऱ्याला आपण काय म्हणतो, तर कोकणची किनारपट्टी म्हणतो। ओके, तसंच केरळ राज्यात जो समुद्र किनारा लाभलेला आहे त्या किनारपट्टीला आपण काय म्हणतो, तर कोरोमंडलची किनारपट्टी असे आपण संबोधतो। ओके, त्यानंतर बघा आपला 5वा प्रश्न। आपल्या 5व्या प्रश्नात आपल्याला काय विचारलं आहे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं स्पष्टीकरणसुद्धा मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेलं होतं। तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा की भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे की राजस्थान हे राज्य जे आहे ते भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठे राज्य आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य असे जर तुम्हाला विचारले तर याचं उत्तर काय असेल, याचं उत्तर असेल उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश काय आहे लोकसंख्येच्या बाबतीत आणि राजस्थान काय आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत। ओके, क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र किती आहे, तर 3 क्रमांकावर आहे। आणि लोकसंख्येच्या बाबतीत जर आपण विचार केला तर महाराष्ट्र उत्तर प्रदेशनंतर 2 क्रमांकावर येतो। ओके, कशाच्या, लोकसंख्येच्या बाबतीत। तर बघा आपला 6वा प्रश्न बघूया। आपल्याला 6व्या प्रश्नात काय विचारलं आहे तर बघा, पंजाब राज्याची राजधानी कोणती आहे असे आपल्याला 6व्या प्रश्नात विचारलेलं आहे। तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की पंजाबची राजधानी कोणती आहे, चंदीगड आहे। ओके, पंजाब हरियाणा आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी काय आहे, चंदीगडच आहे। ओके, त्यानंतर बघा आपला 7वा प्रश्न। आपल्याला 7व्या प्रश्नात काय विचारलं आहे तर बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात। तर विद्यार्थी मित्रांनो, बेकायदेशीर जर अटक झाली असेल आणि त्यातून तुम्हाला सुटका पाहिजे असेल तर त्या आपण कशाचा वापर करतो, तर हेबियस कॉर्पसचा वापर केला जातो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला 8वा प्रश्न बघा। आपल्याला 8व्या प्रश्नात काय विचारलं आहे तर भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते असे आपल्याला विचारलेलं आहे। तर तुम्हाला मी सांगितलं आहे
भारतातील जे लोकसभेचे पहिले सभापती आहे ते कोण आहे? जी व्ही मावळणकर हे भारतातील लोकसभेचे पहिले सभापती होते. ओके, काही विद्यार्थ्यांना राजेंद्र प्रसाद आठवत असेल, परंतु विद्यार्थी मित्रांनो ते संविधान सभेचे अध्यक्ष होते. ओके, लोकसभेचे नाही. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवा की लोकसभेचे पहिले सभापती कोण आहे, तर जी व्ही मावळणकर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला नववा प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करू शकतं, तर भारताचे राष्ट्रपती हेच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करू शकतं. आणि भारताचे राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने, तर सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला 10वा प्रश्न बघा. 10व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे की निवडणूक आयोग खालीलपैकी कोणते कार्य करत नाही. ओके, करत नाही असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. तर निवडणूक आयोग कोणकोणते कार्य करते बघा. मतदानाची यादी तयार करणे, त्यानंतर आचारसंहिता लागू करणे आणि निवडणुका घेणे, हे सगळं जे कार्य आहे ते कोणाचे आहे, तर निवडणूक आयोगाचे आहे. मात्र उमेदवारांची उमेदवारी किंवा नामांकन करणे हे कोणाचं कार्य आहे, तर स्वतः उमेदवारांचं कार्य आहे. कारण जेव्हा उमेदवार निवडणूक आयोगाच्या दारावर जाईल आणि आपला अर्ज सादर करेल, त्यानंतरच त्याचं नामांकन होणार आहे. ओके, म्हणून आपलं उत्तर असेल, आपल्याला अयोग्य निवडायचं होतं म्हणून आपलं उत्तर असेल उमेदवारांचे नामांकन करणे, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला 11वा प्रश्न बघा. 11व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं गेलेलं आहे, तर भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. तर याचं उत्तर आहे यम हिदायतुल्ला. हे मुख्य न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. यांनी जेव्हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अनुपस्थित होते त्यावेळी काही काळ भारताचे प्रभारी राष्ट्रपती म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवा की प्रभारी राष्ट्रपती आपण कधी नेमू शकतो, की जेव्हा राष्ट्रपतीचे पद तसेच उपराष्ट्रपतीचे पद हे रिक्त असेल. ओके, त्याच वेळेस आपण प्रभारी उपराष्ट्रपती नेमू शकतो. 12व्या प्रश्नात आपल्याला काय विचारलं गेलेलं आहे, तर भारताच्या संविधानाच्या कलम 19(1) कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो कलम 19 संबंध कशाशी नाही, तर मुद्रण स्वातंत्र्यासोबत नाही. ओके, आपल्याला माहिती हवे की 19 कलम कशाशी संबंधित आहे. तर बघा कलम 19 संबंध कशाशी आहे, तर 5 स्वातंत्र्यासोबत आहे. कोणकोणते? तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्यानंतर भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य, तसेच विनाशस्त्र आणि शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य. ओके, आणि त्यानंतर 4 आहे स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य. ओके, आणि 5वा आहे स्थायिक होऊन तिथे व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. ओके विद्यार्थी मित्रांनो या 5 स्वातंत्र्यासोबत कलम 19 संबंध आहे, परंतु तिथे मुद्रण स्वातंत्र्याचा कुठेही उल्लेख नाही. म्हणून आपलं चुकीचं उत्तर कोणतं असेल, तर ऑप्शन नंबर 4 मुद्रण स्वातंत्र्य. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला 13वा प्रश्न बघा. 13व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, तर सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड बेंटिंक यांच्या काळात सतीबंदीचा कायदा करण्यात आला. आणि विद्यार्थी मित्रांनो सतीबंदीच्या कायद्यात कोणाचा सगळ्यात मोलाचा वाटा होता? तर बघा कोणाचा होता, राजा राम मोहन रॉय यांचा सतीबंदीच्या कायद्यामध्ये मोलाचा वाटा होता. तसेच सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात केला गेला होता, तर तो लॉर्ड बेंटिंकच्या काळात केला गेला होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला 14वा प्रश्न बघा. 14वा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, की लोकमान्य टिळकांनी राजकीय जागृतीसाठी मांडलेल्या चतुर्सूत्री कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा समावेश नव्हता? विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी चतुर्सूत्री कार्यक्रम हाती घेतलेला होता. या चतुर्सूत्री कार्यक्रमात काय काय होतं, तर बघा स्वदेशी होतं, त्यानंतर बहिष्कार होतं आणि राष्ट्रीय शिक्षण होतं. परंतु असहकारचा समावेश चतुर्सूत्री कार्यक्रमात केला गेला नव्हता. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. कारण असहकार जी चळवळ आहे ही महात्मा गांधींनी सुरू केली होती,
लोकमान्य टिळकांच्या चतुर्सूत्री कार्यक्रमात त्याचा समावेश नव्हता. ओके, 15व्या प्रश्नात आपल्याला काय विचारलं आहे, तर 1915 साली महात्मा गांधींनी साबरमती नदीच्या किनाऱ्यावर कोणते आश्रम स्थापन केलेले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1915 साली महात्मा गांधींनी साबरमती नदीच्या किनारी कोणते आश्रम स्थापन केले आहे? तर सत्याग्रह आश्रम, हे सत्याग्रह आश्रमाची स्थापना केलेली आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आपलं लेक्चर 5 कंप्लीट केलेलं आहे. ओके, आणि तुम्हाला एक महत्त्वाची अपडेटसुद्धा द्यायची होती, की ती म्हणजे एक्झाम कधी होणार. ओके, म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण जे 5 आहे ते सोडलेले आहेत आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते 5 कव्हर करणार आहोत. तर बघा, एक्झाम कधी होणार हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात होता, कारण या जोपर्यंत आपल्याला एक्झामची डेट फिक्स होत नाही, माहिती पडत नाही, तोपर्यंत अभ्यासाची गती ही त्या प्रमाणात वाढलेली नसते. ओके, बरेच विद्यार्थी अभ्याससुद्धा करत नाही, कारण त्यांना एक्झाम कधी होणार हे माहिती नसतं. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज एक ब्रीफ आढावा देईल, त्यातून तुम्हाला लक्षात येईल की नेमकी एक्झाम कधी होणार आहे. ओके, तर बघा नो, एक्झाम कधी होणार जर असा आपण जर विचार केला, तर तुम्ही बघा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय होती? 10/11/2020. ओके, म्हणजे 10 नोव्हेंबर 2020 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. जर आयोगाला किंवा पोस्ट ऑफिसाला या एक्झाम जर लांबणीवर ढकलायच्या असत्या, तर त्यांनी आणखी आपल्याला मुदतवाढ इथे दिलेली असती, परंतु मुदतवाढ आपल्याला कोणतीही दिली गेली नाही. म्हणजेच काय, तर अंतिम तारीख कोणती होती? तर 10 नोव्हेंबर 2020 हीच तारीख होती. या तारखेपासून जर आपण अंदाजे 1.5 महिन्याचा कालावधी सोडला, ओके, या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये काय होणार? तर अर्जाची छाटणी होणार, योग्य अर्ज बाहेर काढले जाणार, त्याची पडताळणी होणार. ओके, आणि त्यानंतर आपल्याला प्रवेशपत्रिका मिळणार. म्हणजेच काय, तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला आपलं हॉल तिकीट मिळून जाईल. ओके, त्यानंतर हॉल तिकीट मिळाल्याच्या, म्हणजेच प्रवेशपत्र मिळाल्याच्या 15 ते 20 दिवसानंतर आपली एक्झाम असेल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपली एक्झाम कधी असेल? तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपली एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून तुम्ही त्यानुसार आपला अभ्यास करा, त्यानुसार आपल्या अभ्यासाचं नियोजन करा आणि या परीक्षामध्ये आपली एक पोस्ट निश्चित करा. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपलं लेक्चर 5 अपलोड केलेलं आहे. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर नक्कीच याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जोडून राहा आपल्या मी अधिकारी या यूट्यूब चॅनलसोबत, जेणेकरून परीक्षेसंदर्भात सगळ्या अपडेट तुम्हाला लवकरात लवकर समजेल आणि तुम्ही आपल्या अभ्यासाला न्याय देऊ शकाल. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, तर त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला अभ्यास करत राहा. धन्यवाद.